हेलो चेक हेलो चेक हेलो चेक बाबू बेस कमी कर जरा हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक आवाज है थोड़ा सा हेलो चेक हेलो चेक थैंक यू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करु मध्ये सर्व कार्य सुसर्वदा गणाय नमन करून महाराज आराध्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी नीरावती संतोष म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही या स्पर्धेत सुरुवात करतोय. पहिला सामना थरार रंगला करा दहा संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते आणि या आपण वळूया सामन्याकडे. पहिला चेडू दादा वर साठी याली मध्ये बॅकफुटला जाऊन कट केला छेदक दोन चंडूच्या मागे मात्र कबर करत एकदा दोन धाब्याचा माणस आणि त्यामध्ये मात्र यश लाभले दादा भोईरला. मागच्या काही वर्षामध्ये दादा भोईरने चांगलं एंटरटेनमेंट केलंय हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा जेव्हा खेडूकपाडा संघ इन ऍक्शन मध्ये येतो तेव्हा मात्र दादा भोईर हे नाव नेहमीच चर्चेत असतं आणि ते नाव मात्र तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज सजवतोय गोलंदाज शैलेश शैलेश म्हात्रे आणि दादा भोईर आणि आदित्य भोईर अशी सलमी जोडी आपण पाहतोय. दोन धावाने सुरुवात केली अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह याली मध्ये चेंडू करण्याचा प्रयत्न होता नाही जमला थोडस फंबल झालं आणि फंबल मुले मात्र एक धावी निर्माण केली जाते मैदानावरती. धावसिकेला पहिल्या चेंडू ती दोन धावानंतर मध्ये सिंगल बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि धावसिकेला आकार येत होतो तीन या धावसिकेवरती. आपण पाहतोय स्पर्धा श्रद्धांजली चषक यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. खरोखरच नीरावती संतोष म्हात्रे म्हणजे संतोष यांच्या मिसेस कारण जेव्हा सरपंच राहिले ज्यांच्या माध्यमातून पिसारे गावचा विकास आपण झपाट्याने पाहिलाय. तर धावसिकेला आकार येतोय तीन धावा धाव फलकावरती ओव्हर द विकेट. ओ लवली डिलिव्हरी अत्यंत वेगानं चेडू फेकला जातोय. मागच्या षटकामध्ये देखील पिसारे संघानं फार एंटरटेनमेंट केलं होतं. ह्या सामन्यामध्ये देखील पिसारे दुसरा संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना. तर गोलंदाजसाठी पारितोषिक आलंय एकनाथ शेट यांच्याकडे शैलेशसाठी हॅटट्रिकसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू सो मच. तीन चेडूचा खेळ संपलाय धावफलका धावले तर तीन ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवला प्रत्येक चेडूमध्ये अत्यंत. ओ ब्युटिफुल अँड फॅबलस डिलिव्हरी सच अ क्विक डिलिव्हरी ब्युटिफुल मॅग्निफिसंट शोल्डरचा वापर बघा योग्य स्किट केला चेंडू मात्र याली फुल डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेली डॉट चेंडू. पहिल्या चेंडू दोन धाबा नंतर सिंगल नंतर मध्ये दोन मागचे दोन चेंडू डॉट. दादा भोईरनं तीन धाबा उभारला तर आदित्य भोईर मध्ये स्टाक रनला त्याला मध्ये फारशी कामगिरी आतापर्यंत करताना. पी वन मध्ये सुंदर गोलंदाजी एच चेंडू मागे निघून गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण तिथे दाखवलं जात आहे. अजय चेंडू होता अजय चेंडू खाली आला होता. गुड बॉलिंग सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स ज्यामध्ये गोलंदाजी पाहिली माहिती होती अटॅकिंग गोलंदाजी तुम्हाला पाहिलेली ट्रिमेंडस काउंटर अटॅकला सुरुवात केली पहिल्यापासून आणि फलंदा मात्र शांत अडवलंय. एवढे सोपं नाहीये अॅब्लोकॅट डॅक्शन रेल्वे जीटीसी आमचे सुशील पाटील यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग करत असताना आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर फक्त तीन धाबा बिनबात नाजूक सुरुवात फुलर एंड डिलिव्हरी पंचाकडे अशा पद्धतीने पाहिला चेंडू गेला तो मागे निघून एक्झॅक्टली शॉर्ट फायनल ग्रेझन में चेंडू गादे गेला तो पंचाचा बाईटचा इशारा होतो. 1+1 दोन धाबा मिळतील धावसंख्येला आकार येतोय पाच आहे धावसंख्येनं आणि षटकाच्या उदय सांगता फक्त पाच धाबा दमदार चारच धाव माफ करा चारच धाबा कारण मगाची धाव घेतली नाही बॉल बॉलर बॅक टू ड्राय मध्ये दादाने कुठल्या ते तीन धाबा आणि ओके ओके बाईस म्हटलं वाईट दिलं का चार धाबा त्या पलकावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसार आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या काही दिवसामध्ये स्पर्धा मी युट्यूबला एन्जॉय केली चांगलं आयोजन आहे कारण पिसार गावामध्ये भरपूर चांगलं आपण आयोजन पाहत असतो. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य रमेश शेट आणि संतोष शेट म्हात्रे सह आयोजक आमचे कैलास दवणे लक्ष्मण पाटील गोरख म्हात्रे शैलेश म्हात्रे आणि संपूर्ण पिसारवे ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन आहे ज्या पद्धतीनं हेडलाईट्स आपण पाहतोय फ्लड लाईटच्या माध्यमातून. हे मैदान अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे कारण सावली मैदान देखील या मैदानाला संबोधलं होतं. जयेश पाटील यांच्याकडे विजयासाठी हॅट्रिकसाठी 5000 रुपये पारितोषिक कारण आता आम्ही आलो बऱ्याच दिवसांना पिसारगावमध्ये येणं झालं आमचं ब्रिज बघितला त्यानंतर मात्र भरपूर कारण हे पिसारे गाव आता प्रगतीचं शहर बनले ज्या पद्धतीने ब्रिज बनल्या ना आता मध्ये जमिनीचे भाव सोन्याचा भाव आलाय. विनंती जमीन हे विकू नका मित्रांनो डेव्हलपसाठी ठेवा कारण तुमची पुढची पिढी त्याच्या माध्यमातून जगणार आहे त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. पैसे भरपूर उडतील आज मला माहिती आहे कारण पिसारे गाव इन ॲक्शन मध्ये आहे 5000 पारितोषिक आहे मध्ये भविष्य देखील तुमचं सांभाळून ठेवा. शेवटची संधी आपल्याला चार धावा ए बिनबाद स्थिती आपण पाहतोय. खेडूपाडा संघाची सुरुवात एवढी दमदार नाहीये. ओ चांगला चेंडू ऑन साइडला चांगला फटका फ्लिकचा चेंडू पुढे सगळ्या लॉंगरला चांगला बॅकअप दिला जाते. एकच धाव शैलेश मध्ये येत असताना ज्याने पहिलं षटक
फेकलं फक्त चारच धावा दिल्या. इकॉनॉमी षटक राहिलं त्याच्या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी मंगेश. येस मागच्या सामन्यात मंगेशनामध्ये 7,000 पारितोषिक आपण पाहिलं आणि त्याचा आजार 8,000 पारितोषिक पटकावलं त्यानं. लसिकला आकार येतो वेगानं. गतीमध्ये परिवर्तन. लॅकॉपे स्ट्रॉंग अपील. मात्र यावेळी दादाला शांत ठेवलंय. दादा बुरीला शांत ठेवणे एवढं सोपं नाही. आय विल कॅट ऍक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. बघा बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. बॅट क्रॉस बॅटच तो खेळलाय आणि चेंडू एक्झॅक्टली मात्र ऑन द टॉस झालाय. मात्र टप्पा बांधला तर स्किट झाला. 5-6 धावा धापलकावरती. गुड बॉलिंग. ऑन साइड ला वॉटर शॉट. दादा पेटून उठलाय मैदानावरती. मगाच्या चेंडूचा दबाव होता आणि आता क्लिअर केलाय फाल ग्रेज स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ 6. षटकार पाहायला मिळतो. पहिला मोठा फटका त्यासाठी. मात्र 9व्या चेंडूची प्रतीक्षा करावी. 8 चेंडूमध्ये एकही चौकार एकही षटकार नव्हता. मात्र 9व्या चेंडूची पहिला षटकार दाखवला. दादानं चांगला दर्जा दाखवत असताना 7 धावसंख्येला उभारी. 11 बिनबास्ती आपण पाहतोय. अजूनही धावसंख्या चांगली म्हणता येणार नाही. पीटूचा षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. टॉस जिंकला पिसारे संघानं. खेडूपाडा संघानं आणि फलंदाजी स्वीकारली कारण खेडू त्यांच्या अनुपस्थित होते. त्यामुळे फलंदाजी स्वीकारायला लागली. चांगले शतकक्षण दाखवले जाते. काऊ कॉर्नरला मात्र वेगाने धाव पूर्ण केले. ब्रिलियंट रन मिडिंग द विकेट. दादा बोरान आदित्य बोरांच्या माध्यमातून चांगली रनिंग मिडिंग द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावांच्या धावसंख्येला आकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. या षटकात एक षटकार देखील लागलाय. 13 धावा बिनबास्ती आपण पाहतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. चार संघाचा सामना आहे कारण आज 10 पूल आहे. मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे कारण स्थानिक संघ आहे मैदानावरती. त्यामुळे मी आल्यानंतर बघितलं की उत्साह मैदानावरती भरपूर होता. वातावरण ऍटमॉस्फिअर चांगलं आहे. इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर. ओ स्वीप केलाय चांगला फटका. रमेश याने मध्य अध्यक्ष पुढे सरकला फार वेगानं. चांगला बॅकअप दिलाय आकाशच्या माध्यमातून. आकाश मात्र निरभ्र आहे. शुभ्र प्रकाश तुम्हाला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा कडाक्याची थंडी मैदानावरती. हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. याच मैदानावरती भरपूर स्पर्धा आम्ही देखील कव्हर केल्यात आणि हे ऐतिहासिक मैदान पिसारे गावचं. प्रचंड मेहनत आहे आमचे रमेश शेट संतोष शेट यांची. कैलास धवने असतील आमचे. बघा खेडूपाडा संघाचे फलंदाज आत्ता येतात. 3 फलंदाजामध्ये हा संघ उतरला. व्हॉट अ शॉट. हाय बॅक लेफ्ट. ट्रिमेंडस फॉर. वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट. दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ ह्यूज सिक्स. ब्रिलियंट बॅटिंग. लवकर सफल झाला फलंदाज. बॅकलिप किती हाय होती बघा. फ्लो किती चांगला होता बॅटचा. एल्बो देखील हाय होता आणि परफेक्ट मिनिट बॅट चेंडू. खूप चांगली क्लॅरिटी. जीटीसी माध्यमातून आमचे सुशील पाटील आणि जी संपूर्ण टीम षटकाची सांगता. हे षटक महागड ठरलं कारण पहिल्या षटकामध्ये 4 धाबा. या षटकात तब्बल 16 धाबा आल्यात. 19 धावसंख्या आपण 20 पाहतोय. आता सरासरी मात्र चांगली गाठली. आता धावसंख्या चांगली पाहायला मिळते खेडूपाडा संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज रोशन म्हात्रे. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय कारण पाताक्षणी प्रेमात पडावी अशी खेळपट्टी पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे कारण स्थानिक संघ आहेत. मी मगाशी देखील याचा उल्लेख केला होता. अशा परिसरात स्थानिक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला फायनल डेला यायचं होतं. मध्ये शेड्यूल फार टाईट आहे त्यामुळे आम्हाला आज येता आलं नाहीये. आज मुरबीची फायनल डे कव्हर करायचं होता. मध्ये कैलास धवने यांचं आमच्यावरती प्रेम आणि त्यांनी दिलेला शब्द आम्हाला टाळता आला नाहीये. त्यामुळे आज आम्हाला इथे यावं लागलं. कैलास यांची माफी मागतोय. पाणीसाठी मी दिवस देऊ शकलो नाहीये. शेड्यूल फार बिझी आहे सध्या. 20 धावा दाफलकावरती. ओ क्लीन बॉल. बेल्स आर ब्लिंकिंग नाव आणि पहिला धक्का दिला मैदान होती. परतावा लागेल मोठा धक्का. दादा बोईर इज वॉकिंग बॅक. षटकार मारला एकदा जोरदार टॅलेंट स्वागत कर दादाचं. कारण ती दशक तोच दरारा तोच फिटनेस आणि तेच नाव अजूनही कायम ठेवलंय मैदानावरती. कारण दादा बोरी नाव ऐकलं असेल तुम्ही. फार मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. 20 धावा धापगती. पहिला धक्का देण्यात होती गोलंदाज रोशन मात्रेची. चांगली गोलंदाजी. पहिला धक्का दिला त्याने मैदानावरती कारण शॉर्टचं सिलेक्शन चुकलं दादाचं आणि पहिला धक्का मैदान होती. दादा बोरी इज वॉकिंग बॅक. नवीन फलंदाज इन ऍट नंबर 3 वरती प्रमोट केलंय ते फलंदाज अल्पेश भोईरला. कारण भोईर परिवार
एकनाथ मात्र यांच्याकडे षटकारासाठी हॅट्रिक साठी मात्र एक विकेट तरी घेऊ दे मित्रा, 3000 चं पारितोषिक आहे. 20 धावपलकावरती सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. एकनाथ शेट देखील आमच्या मंचावरती गुड बॉलिंग, मात्र मिस टायमिंग स्टोक यस लॉगला जज करतोय. शतक चांगला झेल टिपलाय आणि दुसरा धक्का आता मात्र हॅट्रिकच्या कागारवरती आहे. एकनाथ शेट्यांचं 3000 चं पारितोषिक आपण पटकावू शकाल. 2 धक्के दिले म्हणतोय आणि चांगली संधी रोशनसाठी. बघायचंय रोशन पहिली हॅट्रिक प्राप्त करणार का या स्पर्धेतील. बघा ऍक्शन रिप्ले कशामध्ये राहिलाय. बॉटम एज लागला एक्झॅक्टली, पण बॅटचा फेस ज्या पद्धतीनं खुलला होता, ओपन केला होता, तो फ्लो कमी केलाय. बॅकलिप खाली झाली आणि चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद दनेशनं. चांगला झेल टिपलाय दुसरा धक्का. ही इज ऑन द हॅट्रिक नाव डीज आहे. जर सामना सुरू होण्या अगोदर एखादा समोसा खाला असता तर 300 कॅलरीज मिळाल्या असत्या आणि अजून ताकद मिळाली असती, मध्ये षटकार गेला असता. नाही जमलं कारण फलंदाज घाई घाई नेले. 3 फलंदाज होते आणि 3 फलंदाजाने तो सामना सुरू केला दादा भोईरनं. 20 धावा इज ऑन द हॅट्रिक. बॉलर बॅक ड्राईव्ह नाहीये, हुकली हॅट्रिक मैदानावरती. अशा संध्या वारंवार मिळत नाही तुम्हाला, हे विसरता कामा नाहीये. कारण क्रिकेटमध्ये हॅट्रिक प्राप्त करणं, लगातार 3 षटकार मारणं, 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारणं, इट्स अ चॅलेंजिंग जॉब. मात्र हे करून दाखवलं. गुड बॉलिंग, रोशनचं कौतुक करेन मी. कारण मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. 2 षटकामध्ये 20 धावा, काय फॅबलस बॉलिंग अटॅक दाखवल्या मैदानावरती. मागच्या 3 चेंडूती 2 धक्के देत त्यानं एकही धाव दिली नाही. गुड बॉलिंग. ओ लाईन मात्र आता थोडीशी बाहेर जाते, पण साहेब सांगत असताना सचिन कडू टप्पामध्ये चेंडू स्किट झाला इन द लास्ट मोमेंट. चेंडू वळलाय बघा, पॉपिंग करीत आत बाहेर गेलाय चेंडू आणि एसटी रक्षक लगेच सांगितलं व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललंय. कारण 3 चेंडू चांगले फेकले मैदानावरती आणि 20 धावानंतर धावसिकेला आकार येतोय. बघा चेंडू आतमध्ये आला होता, थोडासा टप्पा म्हटल्यानंतर मात्र चेंडू रिटर्न किच्या बाहेर होता. गतीमध्ये परिवर्तन, लॅक ऑफ पेस, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, काय दाखवली रोशन गोंची मैदानावरती. खरंच कौतुक करावं लागेल रोशनचं. आता बघा गतीमध्ये किती परिवर्तन, हलकासा टन देखील दिला. स्विंग अँड मिस, गुड बॉलिंग. रोशनचं भविष्य मात्र मी म्हणण्याचे उज्ज्वल आहे. जसं आपण मगाशी भविष्य बघितलं पवारचं, पवार सध्या पीपीएल मध्ये देखील खेळतो. कारण भविष्य तुमच्या मुलांचं असायला हवं, चांगल्याकडून निर्माण व्हायला हवं, तेव्हा तुमचं संघाचं नाव होणार आणि गावाचं नाव देखील नाव तेवढंच चांगलं होणार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. आता मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, अजून एक धक्का दिला मैदानावरती. चांगला जल टिपलाय विजय न आणि अजून एक धक्का दिला मैदानावरती. रोशनचा खूप चांगली गोलंदाजी. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 3 21 या धावसंख्येवरती डीज आहे. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये आले ते 3 धाबा. एकंदरीत धाबा 23, 3 बाद आहे डीज आहे.
शेवटचे षटक चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 4 धावा गोलंदाजाचं वर्चस्व नंतरच्या षटकामध्ये 16 धावा फलंदाजाचं वर्चस्व पुन्हा या षटकामध्ये फक्त 3 धावा पुन्हा गोलंदाजाचं वर्चस्व मैदान होती अप एंड डाऊन जसं आपण आयुष्यामध्ये बघत असतो तसं सामन्यामध्ये गेला अप एंड डाऊन्स पाहिले आपण कारण गोलंदाजी चांगली राहिली तेवढी चांगली फलंदाजी राहिली पुन्हा गोलंदाजाचं वर्चस्व निर्माण झालं बघायचं आहे डेढ षटकामध्ये किती धावा येतील पिसर संघामध्ये ताकद आहे या संघामध्ये 40-45 धावा काढण्याची क्षमता आहे जर 30 आतमध्ये या संघाने ठेवलं तर सामना या मैदानावर रंगू शकेल मध्ये बघायचं खेडूकपाडा संघाकडे चांगले गोलंदाज आहेत बघायची दादाने चांगली फलंदाजी केली मध्ये मी कौतुक करेन मिस्टर आदित्य बोईरनं त्यांनी देखील षटकार मारला आतापर्यंत आणि ओमकार अजूनही मैदानावरती आहे दोघांमध्ये 9 धावांची भागीदारी झाली मध्ये गोलंदाज रोशनची चांगली राहिली मैदानावरती शेवटचं षटक डेढ षटक आपण पाहतोय रोहित म्हात्रे You are watching Tribute Trophy 2024. Welcome everyone. It is a third night of this tournament. Such a great tournament and magnificent organization by Pisarve. Such a magnificent organization. Time management is a superb now. Shobhat Chetak Maitanabharti. Rohit Madre. Oh, great delivery. Fabulous and fantastic delivery. With the extra pace and as well as right direction. Great bowling. Ashi Golandaji Pailantarmala. खरोखर टेनिस क्रिकेटचा हेवा वाटतो की टेनिस विश्वाची उंची सध्या किती वाढली ग्लॅमर किती वाढलं स्टँडर्ड किती वाढलाय बॉटम किती वाढलाय लेवल किती वाढलाय हे सांगण्याला मला खरोखरच अभिमान वाटतो जेव्हा अशा पद्धतीने गोलंदाजी करता आपल्या ग्रामीणचे खेळू तेव्हा मला फार अभिमान वाटतो डॉट डिलिव्हरी ओ फंटास्टिक अँड क्विक डिलिव्हरी मध्ये लाईन चुकते हे पंच सांगत असताना कर चेडू आता खुलवट टप्प्याचा होता मध्ये चेडू टप्प्यानंतर थोडासा बाहेर स्किट झाला विकेट घेताना बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून खूप चांगली क्लॅरिटी जीटीसीच्या माध्यमातून असं वाटतं की दुपारचे 12 वाजलेत एवढी चांगली क्लॅरिटी दाखवली जीटीसीच्या माध्यमातून आमचे सुशील पाटील माध्यमातून 8-12 डायगरचे शक ऑन द टॉस मिस टायमिंग स्ट्रोक एक्झॅक्टली पंचांच्या मागे चेंडू झालाय चांगला सेदक्षण प्रयत्न केला होता दीपेशनं मध्ये बॅकअप दिले ते शेवटच्या मोमेंटला शैलेशनं 24 धावा धापलकावरती चांगला सामना खेडूकपाडा संघ थोडासा उशीर आला त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारावली का सध्या ट्रॉफिक आहे ट्रॉफिकचे भरपूर कारण रेल्वेचा गेट देखील लागतो धावा धापलकावरती 25-3 बाद 26 माफ करा या दोन धावा आल्या 3.2 षटकांची सांगता 4 मोर डिलेज टू गो ऑफ फर्स्ट इनिंग ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस राईट डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजी बघा चेंडू क्रॉस बॉडी स्ट्रोक केलाय फलंदाज आणि ज्यावेळी तुम्ही क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळता तेव्हा इनसाइड एज जागण्याची भरपूर संधी असते 3 चेंडू अजूनही बाकी आहेत ऍक्शन रिप्ले बघा साइड अँगलनं चांगली क्लॅरिटी दाखवली जीटीसीच्या माध्यमातून आमचे सुशील पाटील संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करत असताना एज मात्र एज अँड ड्रॉप विकेट किपर आले मात्र चूक करतोय लक्ष्मण पाटील मध्ये चूक करत असताना कारण सोपा झेल होता कनेक्ट करायला हवा होता एकदा वाचली असती स्ट्राईक डेके रोटेट झाली नसती आता स्ट्राईक लाईनवर तो आदित्य कारण आदित्य षटकार देखील मारलाय हे विसरता कामा नाहीये ओ एज लागली क्रॉस बॉडी स्ट्रोक मी आताच चर्चा केली होती की जेव्हा तुम्ही क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळता तेव्हा एज लागण्याची 100% शक्यता असते आणि ते झाले माहिती होती 27-3 बाजती त्या पाहतोय शेवटचे 2 चेंडू 2 मोर डेज टू गो ओ फॅबुलस फंटास्टिक अँड मॅग्निफिसेंट अँड अवसम डिलिव्हरी विकेट किपर मात्र त्याला साथ देत नाहीये लक्ष्मण चुका करतोय आणि लक्ष्मणच्या चुकांमुळे मागच्या 2 धावा आल्यात आणि तेव्हा तुम्ही चेसिंगला जाणार तेव्हा त्या 2 नव्हे ते 3 धावा असतील हे विसरता कामा नये अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा या मायक्रो चुका असतात त्यानंतर मोठ्या होतात आणि चेसिंगला तुम्हाला त्रास होतो फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग शेवटचा चेंडू 28 लॉस ऑफ द 3 विकेट्स फायनल डिलिव्हरी वेगवान भंडार गोलंदाजी पुन्हा एकदा विकेट किपरची चूक लक्ष्मणनं 3 धावा दिले त्याच्या चुकांमुळे आणि त्यामुळे या धावा लक्ष्मणला मोजाव्या लागतील 3 धावा दिल्या लक्ष्मणच्या चुकांमुळे पंचांचा वाईटचा इशारा ओ व्हॉट अ बॉलिंग 30 धावा धावा कधी 1+1 2 धावा येतील सच अ चांगली गोलंदाजी मैदानावरती मात्र यष्टीरक्षकाने चुका केल्या लक्ष्मणनं आणि त्यामुळे मागच्या काही चेंडूवरती धावा आल्यात ह्याला म्हटलं अंधळं दलतय आणि कुत्र पीठ खातय काल गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय कसोसीने प्रयत्न करतोय प्रयत्न 100% पर देतोय मात्र यष्टीरक्षकाने त्याला साथ दिली नाहीये तर तो जी उपयुक्त दाखवू शकला नाहीये ओ दिस इज अ गुड फिनिश आणि षटक संपलं अशा रीतीने पहिले सत्र 30 धावा आल्यात मागच्या विकेट किपरच्या चुकांमुळे 5 धावा गेल्यात नाहीतर 25 धावसंख्या असती फक्त आणि धावा झाल्या 30-31 धावाची गरज आहे तो मात्र खेडूकपाडा संघाच्या विरुद्ध खेळणारा पिसारवे संघाला या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया ऐकूया आपण साई यांना पुढच्या सत्रासाठी दादा बोईरचं अनालिसिस बघा खेडूकपाडा संघाचं दादा बोईरनं 12 धावा कुठल्या 7 चेंडूचा सामना केलाय आदित्य बोईर मात्र नॉनस्टॉप फलंदाजी केली नॉट आउट राहिला 10 चेंडूमध्ये 10 धावा
सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर पकड़ मिला ओमकार न दोन धाबा कुटल तो नाबाद राहिला अल्पेश मध्य शून्य वरती बात एनालिसिस बघा गोलंदाजचा खूब चांगला राहिला रोशन एंटरटेनमेंट केलं तीन धाबा देते तीन गड़ी बात केले व्हाट अ फॅबुलस बॉलिंग नंतर शैलेश ना तीन धाबा दिल्यात एका षटकामध्ये गडी बात करू शकला नाहीये रोहित षटक देखील इकॉनॉमी राहिले सहा मध्ये विजय षटक थोडंसं मागं ठरलं विजय पाटीलचं त्यांच्या षटकामध्ये सोळा धाबा आल्यात कर दादाने षटकार देखील मारला होता आणि अशा रीतीने सत्र संपलंय तीस धाबांचं एकतीस धाबांचं लक्ष या आपण ऐकूया साई यांना पुढच्या सत्रासाठी कोण जिंकणाराचं उत्तर देतील साई कॉमेंटरी बॉक्सच्या माध्यमातून थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर नेक्स्ट मैच धारणा कैम्प विरुद्ध धानसर दोनों संघा संघ नायक अपन टॉस सा यस धानसर संघाच संघ नायक आला है तर टीम धारणा कैम्प टॉस सा है चला धारणा कैम्प संघ अपन टॉस सा संपर्क साधा है नेक्स्ट मैच धरना कैम्प विरोधात धानसर संघ असेल तर जाऊया चालू मैच च्या दिशेने जय भोलेनाथ पिसारवे विरोधात गावदेव खेडूकपाडा संघ आपण पाहतो टॉस जिंकला प्रथमता बैटिंग करत असताना चार षटकामध्ये धावा बनवले त्या 30 आणि 31 चं सोपं लक्ष्य असेल ते जय भोलेनाथ पिसारवे टीम समोर कारण की मागची मैच ज्या प्रकारे आपण पाहिली गावदेव तुर्बेने 39 बनवले होते आणि गावदेव पिसारवेनं ते लक्ष्य सहजरित्या पार केलं होतं आणि ह्या मैदानावरती खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीत प्रथमता पाटलाग आपण पाहिला मात्र ह्या मॅच मध्ये काय घडेल याचं उत्तर येणाऱ्या काही षटकांमध्ये निश्चित आपल्याला प्राप्त होईल नेक्स्ट मॅच चला धारणा कॅम्प संघ नायक घ्यायचा आहे आपण कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो सातत्यानं आपल्याला सूचना दिल्या जात आहेत कारण की स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सहकार्य करणं हे प्रत्येक संघाचं कर्तव्य आहे काल देखील एक संघाला पेनल्टी लागली होती सांगडे संघाला कारण की जो संघ चुक्या करेल नियमांमध्ये देखील ज्या प्रकारे आपल्याला काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात तर त्या तुमच्या माध्यमातून झाले नाहीत तर इथे देखील पेनल्टीला सामोरे जावं लागू शकतं नवीन वसाहत अर्थात धरणा कॅप संघ आपल्याला पाहायला मिळेल टॉस साठी या ना बॅक टू क्रिकेट वलुया मैदानाच्या दिशेनं लक्ष आहे 31 धावसंख्येचं 24 बॉल मध्ये 31 चं लक्ष आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शैलेश मात्रे आणि साथीनं धनेश धनेश मात्रे आणि शैलेश मात्रे दोन आयोजन करता मात्र आता इन एक्शन मध्ये त्यांना आपण पाहतोय कारण की अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय यस सलग दोन षटकार जर कोणत्याही फलंदाजांना ठोकले तर आमच्या अविकजी महादे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं 2000 रुपये 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल यस सलग दोन षटकारांसाठी आणि हॅट्रिक साठी एकनाथजी मात्रे यांच्याकडनं 3000 रुपये असतील आणि नंदू मात्रे यांच्याकडनं देखील 2000 कॅश प्राइज इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय इनफील्ड मध्ये जाळं विणण्यात आलं होतं आणि तिथनं हा चेंडू बाहेर काढायचा होता दोन धाबा कंप्लीट झाल्यात दोन धाबेनं अकाउंट ओपन केलं ते फलंदाजी करत असताना शैलेश मात्रेनं लक्ष सोपा आहे कारण की विचार जर आपण केला तर 24 बॉल मध्ये 31 चं लक्ष टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहतो आणि अशा मुवमेंटला ज्या गतीनं धावा बनवायच्या आहेत त्या गतीनं धावा नेहमीच येताना आपल्याला पाहायला मिळतात राईट मोर द विकेट ना दादा भोईर वन्स अगेन पहिलं षटक आतळत असताना फटका चांगला आहे ड्राईव्ह अप्रतिम आपण पाहतो ऑनसाइडला डीप मध्ये कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार पहिला संघर्षमय चौकार
ज्यादा गोलंदाजी देखी इकॉनॉमिकल आपण पाहिली तो शैलेश आता मैदान मध्य योगदान देता विद द बैट मैदान आत मे पहा मिलते है गोलंदाज दादा भोईर पुढील चेंडू इथे लॉब केला चेंडू हवे मध्ये डाउन द बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो चुकी झाली आणि पहिला मोठा धक्का पिंपी सारवेला शैलेश मात्रे बॅक टू द डगआउट। गोरक्षण मात्रे मैदान आत मे पहा मिलता है पुराना चावल ज्यादा गोरक्षण मात्र आता मैदान आत मे इंटर जाले एक षटकारा सा 3000 रुपये गोरक्षण मात्र एकनाथ जी मात्र संजय जी मात्र षटकार हैट्रिक जर पूर्ण के लिए 5000 रुपये कैश प्राइज वाढ़ लक्ष्य कमी है एखादी हॅट्रिक जर गोरक्षणात यांनी पूर्ण केली तर यस यस 20 बंडल असेल म्हणजे 2000 रुपये असतील याचं देखील आपण लक्ष असू द्या कारण की 20 बंडल म्हटल्यानंतर 20000 वाटायचे कदाचित आमच्या खिशातून द्यायला लागतील। चला जाऊया ना बॅक टू क्रिकेट सामना अतिशय महत्त्वाचा आहे एका बाजूला टीम खेडूकपाडा देखील प्रयत्न करतोय कडवा प्रतिकार त्यांच्या माध्यमातून देखील केला जाईल फटका लाजवाब आहे चेंडू हवे मध्ये डाउन द बॉल क्षेत्र रक्षक पहिल्या बॉल वर मात्र परतावं लागतंय लालच भुरी बलाय असं म्हणतात कारण की भरपूर पारितोषिक लावलं होतं गोरक्षणात मात्र यांच्यासाठी मात्र ते पारितोषिक कमावण्याच्या नादामध्ये विकेट त्यांनी गमावला कारण की लक्ष इतकं मोठं नव्हतं 21 मध्ये 25 चं लक्ष उरलं होतं आणि अशा मोमेंटला मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला सलग 2 चेंडू आणि 2 विकेट आपल्या नावावर करत असताना आपण दादा भोईर यांना पाहतोय इथे देखील फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये पुन्हा एकदा आता क्षेत्ररक्षक होते मात्र पाहत राहतील कारण की त्यांच्या समोरून चेंडू जाईल तो आउट ऑफ द पार्क डाउन द ग्राउंड षटकाराला फलंदाज लक्ष्मण पाटील यांच्या बॅटमधून प्रकाशजी मात्र यांच्या शुभासे टॉस करण्यात येईल माजी सरपंच पिसारवेगावचे सन्माननीय प्रकाशजी मात्रे यस नवीन वसाहत धरना कॅम्प हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट जय गणेशोर धानसर संघ आपल्याला पाहायला मिळेल यस नवीन वसाहत रोहिंदन संघ आपल्याला पाहायला मिळतो इथे देखील लाजो फटका आहे डाउन द ग्राउंड मैदान क्लिअर करत असताना सलगचा हा दुसरा तडाखा आपण पाहतोय ज्याच्यासाठी रोख रक्कम 5000 चं कॅश प्राइज जयेश यांच्याकडनं आलंय आणि त्याच्या बॅट मधन 2 सलग षटकार आलेत कॅश प्राइज उद्योजक आमचे रमेश शेट म्हात्रे यांच्याकडनं जमा झाले 2 षटकारांसाठी आणि एकनाथ शेट म्हात्रे यांच्याकडनं जर 3 आले तर 3000 रुपये दिले जातील आणि आणखी एक जर षटकार आला तर जयेश पाटील यांच्याकडनं 10000 रुपये आज कदाचित कॉमेंट्री करायला मिळेल की नाही ही शंका आहे कारण की पिसारवेचे 2 संघ आहेत आणि एटीएम बँक सध्याच्या घडीला खुली झाले पिसारवेची एकाने 8 कमावलेत
तर अविकजी महादेव यांच्याकडून देखील दोन षटकारासाठी 1000 रुपये आलेत, जे रमेश मात्रे यांच्याकडून 1000 जमा झालेत आणि अविक महादेव यांच्याकडून दोन षटकारासाठी 1000, म्हणजे 2000 कमावलेत. आणखीन जर एक आला तर भरपूर पैसे कमावलेत तेथील. नौका गोलंदाज यस रोहिंदर नवीन वसाहत हा संघ पुढील मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धानसर आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहिंदर नवीन वसाहत हा संघ आपण पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार केला तर धावा धावपळकावरती आपल्याला 20 पाहायला मिळतात. गरज फक्त 11 ची आहे, 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची गरज. धनेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मानव आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट न तो गोलंदाजी करतोय. सॉफ्ट हॅन्ड ड्राईव्ह आपण पाहिला. ऑन साइडला हा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला होता. तिथे धावा 2 चपलाही आपल्याला पाहायला मिळते धनेशकडनं. कारण की धनेशला देखील माहित आहे लक्ष सोपा आहे आणि सोपं लक्ष गाठण्यासाठी अगदी शांत डोक्याने खेळ करावा लागेल. कारण की ह्या अगोदर आघाडीचे 2 फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झालेत आणि आता जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती आहे. कारण की मॅच मध्ये आता ड्रायव्हिंग सीटला आपण टीम पिसारवेला पाहतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यस कोट तर 8 धावसंख्येची गरज, 15 चेंडू आणि 8 ची गरज आहे. गोलंदाज मानव वंसगीत सज्ज असेल. तुर्बेगाव एंडकडनं राईट अमोर द विकेट ना फुल टॉस चेंडू. ह्या बॉलवर लक्ष होतं साऱ्या चाहत्यांचं कारण की या बॉलवरती भरपूर पारितोषिक हे अवलंबून होतं. हा जर षटकार आला असता लक्ष्मण पाटीलच्या बॅटमधनं तर 10000 तर जयेश पाटील यांच्याकडनं होते आणि 3000 रुपये एकनाथजी मात्रे यांच्याकडनं होते. सध्याच्या घडीला 2 त्यानं कमावलेत कारण की 2 सलग षटकार अप्रतिम षटकार त्यांना डाऊन दी ग्राउंड दाखवले. आणि अविकजी महादेव माझी सदस्य आहेत आणि त्यांच्याकडनं 1000 आलेत आणि उद्योजक रमेशजी मात्र यांच्याकडनं 1000 आलेत. एका बाजूला आता धनेशच्या बॅट मधनं हा तडाखा आपण पाहतो. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार बिगिट षटकार. हवा काढण्यात आले फक्त गरज आता एका धाव संख्येची. कारण की 30 धावा धापळकावरती गरज 31 आहे विजयासाठी. फक्त आता एक धाव संख्येची गरज. चेंडू तब्बल 13 शिल्लक आहेत. सॉफ्ट हॅन्ड इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा कडा आणि चेंडू जाईल तो डीप मध्ये तडम्या सीमा पार. चौकार विजयाचा चौकार धनेश बॅट मधन आणि सामना जिंकलाय तो आयोजकांच्या भूमिकेत देखील ज्यांना आपण पाहतोय. जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे त्यांनी सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. हार्डलक गावदेव खेडूक पडा मात्र ह्या स्पर्धेमध्ये आपण आलात सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले देखील आभार. मात्र ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साथी आमच्या गुणसंख्या लेखक अनमोल दर्शवत आहेत.